हाय हॅलो नमस्कार, मी सायली पिसाळ पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका नवीन आणि मोस्ट रिक्वेस्टेड ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते. तर आता पुन्हा एकदा घर रोड टच आहे आणि बाहेर भरपूर पाऊस पडत आहे, तर कदाचित आवाज पुन्हा एकदा कमी येईल, तरी पण मी खूप मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न करते. आमच्या इकडं भरपूर पाऊस आहे, तिकडं पावसाचं कसं काय वातावरण आहे तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, खूप रिक्वेस्टेड ब्लॉग आहे, म्हणजे प्रत्येकाला क्युरियोसिटी आहे प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची, पण प्रत्येक गोष्ट मी ऑन स्क्रीन तर आणू शकत नाही, पण जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर मम्मीकडे सगळ्यांनाच माहिती आहे, तर म्हटले खूप होतं की शॉर्ट गंटर, म्हणजे मी आधी पण सांगितलं होतं की मी कंटिन्यू एक वापरत नाही, कंटिन्यू चेंज करत असते. चेंज म्हणजे नवीन नाही घेत, माझ्याकडे आहेत, म्हणजे ते नवीन घेतलेलेच आहेत आधी, पण ते असं मध्ये आधी चेंज करत असते, एक कंटिन्यू नाही वापरत. तर खूप आपल्या सगळ्या फॅमिली मेंबर्सला ते बघायचे होते की नक्की कोणकोणतं कलेक्शन आहे. आणि आज जर मम्मीकडे आलीच आहे तर म्हटलं थोडंसं मम्मीचं कलेक्शन दाखवूयात, म्हणजे जे मी दाखवणार आहे मम्मीचं कलेक्शन ते मम्मीसाठी खूप स्पेशल आहे, कारण तेव्हाच्या काळात ते मम्मीने घेतलेलं पहिलं होतं. त्यानंतर भरपूर चेंजेस झाले, सगळं झालं, पण तिचं पण घरी काही सगळं अवेलेबल नाही. जेवढं आहे तेवढं मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करते. तर सगळ्यात आधी दाखवते, म्हणजे जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हा आईकडून प्रत्येक मुलीला काहीतरी गिफ्ट दिलं जातं, म्हणजे गोल्डचं. आमच्या इकडं तर पद्धत आहे, म्हणजे प्रत्येक साईडचं मला माहीत नाही. तर माझ्या मम्मीला आजीने घेतलेली तेव्हा नाही मला माहिती सोनं किती होतं, पण मला एकदा मम्मी म्हणत होती माझ्या लग्नाच्या वेळेस काही 500 का 1000 किंवा 2000 असं काहीतरी होतं. पण आता मम्मी पण घरी नाही आहे, सगळेजण आपापल्या कामात आहे, मीच एकटी घरी मम्मीचं सगळं काढून बसली आहे. म्हणजे तिचं सगळं घरी नाही आहे, पण तिला ॲक्च्युली लग्न आहे 15 तारखेला, मग तिचं पण बँकमध्ये असतं, मग तिने आणलं तर म्हटलं दाखवावंच. तर सगळ्यात पहिला हार आणि हार एकदम सिम्पल डिझाईन आहे, असं व्यवस्थित येते का नाही माहीत नाही, पण बघा एकदम सिम्पल डिझाईन आहे. आणि हा आय थिंक 2 तोळ्याचा आहे, आणि मला मम्मीने नेकलेसच तेवढा घातलेला, आजीने मम्मीला राणी हार तेवढा दिला आहे. छान आहे, पण मला आवडतो जेव्हा मी माझं जे प्लेन गंठण आहे ते घालते तेव्हा हे वेअर करते, कारण माझा गंठण आणि माझा राणी हार ते खूपच हेवी होतं, म्हणजे खूप जास्त भरलेलं दिसतं, तेव्हा मग मी हे वेअर करते मम्मीचं. त्यानंतर म्हणजे मम्मीचा गंठण, हा मम्मीचा पहिला गंठण असेल, मला पण नाही माहिती एवढं, पण दाखवते. मम्मीचा सिम्पलच आहे हा, पण छान आहे, तिला हा खूप आवडतो आणि तिच्यासाठी हा खूप इम्पॉर्टंट आहे. मी पण घालते. पण आत्ता गंमत काय माहिती का, तिच्यासाठी गोल्ड वगैरे जास्त काही मायने नाही ठेवत जेवढं माझ्यासाठी ठेवतो. माझ्याकडं गोल्ड कलेक्शन भरपूर आहे आणि मला खूप हौस पण असते गोल्ड नवीन नवीन काहीतरी खरेदी करण्याचं, पण आता त्याच्यासाठी नाही आहे, कारण आता प्रद्युमन म्हणजे माझा लहान भाऊ आर्किटेक्टला आहे, खूप खर्च आहे त्या एज्युकेशनसाठी, तर तिचं ते टार्गेट आहे. आणि हे तर दाखवलंच, त्यानंतर तिचं जे नथ कलेक्शन आहे ते दाखवते, म्हणजे तिच्याकडं भरपूर कलेक्शन आहे. तर ही नथ माझ्या आजीने माझ्या मम्मीला लग्नाच्या वेळेस घेतली होती, खूप मोठी आहे, पण मी घालते कधीकधी, म्हणजे तिचं सगळं तर जादा करून मीच वापरते हे नथ वगैरे. त्यानंतर ही मला आठवत नाही, पण आय थिंक माझ्या लग्नात मम्मीला माझ्या काकीच्या भावाने घेतली होती माझ्या लग्नात. ही छान आहे, ही म्हणजे माझ्या जास्त यूजमध्ये येते. आणि त्यानंतर म्हणजे ही एकदम छोटीशी, ही माझी चॉईस आहे, ही माझ्यासाठी घेतलेली, म्हणजे जेव्हा मी लग्नाच्या अगोदर मम्मीकडून घेतलेली माझ्यासाठी, पण माझ्या लग्नात तिने खूप सुंदर घेतली, ती 5000ची होती बानून, तेव्हा ती ट्रेंडमध्ये होती, ती घेतली, ती खूप सुंदर होती, मग आता ही तिने तिलाच ठेवली, मला नाही दिली. त्यानंतर बघूया तिचं कानातले कलेक्शन, तिच्याकडं भरपूर कानातले बरं का. हे वेलचं, हे सगळ्यात पहिलं तिला पप्पांनी गिफ्ट घेतलेलं. तर हे जे कानातलं आहे ते मम्मीसाठी खूप स्पेशल आहे, कारण हे तिला पप्पांनी गिफ्ट दिलं होतं मम्मीला लग्नात, मण्यांमधला गंठण घातला होता जो आपण 1 तोळ्याचा वगैरे म्हणतो, तो मम्मीला अजिबात आवडला नव्हता आणि मम्मी रसून बसलेली,
मग पप्पांनी मम्मीला 5 तोळ्याचा गंठण बनवला, तेव्हाच म्हणजे विचारलं की तुला अजून काय घ्यायचंय का, तर मम्मी म्हणलेली कानातलं घ्यायचंय, मग हे कानातलं घेतलं. तेव्हा ही डिझाईन ट्रेंडमध्ये होती, तेव्हा तिने घेतलेलं आहे. आता जवळजवळ ह्या गोष्टीला 24 वर्ष झालं, सॉरी 24. तर हे सेमच आहे, हे 1 तोळ्याचं आहे. आणि त्यानंतर ह्या माझ्या बँगल्स आहेत, छान आहेत. आणि हो, ह्याबद्दल, ह्या शॉर्ट गंठणबद्दल आणि अजून एक शॉर्ट गंठणबद्दल भरपूर क्युरियोसिटी होती, भरपूर काही जाणून घ्यायचं होतं, म्हणजे किती ग्रॅमचं आहे किंवा हे. तर मी दाखवेनच, पण ते बॅक कॅमेरा दाखवेन, कारण त्याच्या डिझाईन्स एवढ्या फ्रंट कॅमेराने मला क्लिअर दाखवायला जमणार नाहीत, तर मी बॅक कॅमेरा दाखवते. तर नक्की ब्लॉग कंटिन्यू करा. आणि खूप साऱ्या कमेंट पण येतात, ताई ब्लॉग मोठे बनव, ब्लॉग मोठे बनव. पण माझं कसं होतं माहिती आहे का, मला जास्त दाखवायला नाही आवडत, म्हणजे जे मला दाखवायचं आहे किंवा जे मी ब्लॉगमध्ये बोलले तेच दाखवायला आवडतं. असं उगाचच मोठा बनवण्यासाठी काही पण नाही दाखवत. पण इथून पुढे नक्की प्रयत्न करीन, थोडंसं तुमच्यासोबत पण संवाद साधेन आणि ब्लॉग पण कंटिन्यू करीन आणि मोठा बनवेन. तर हे 2 शॉर्ट गंठणेच, आणि जो आधीचा 9 ग्रॅमचा बघितला होता त्याचा मी ऑलरेडी ब्लॉग पोस्ट केला आहे. तर ह्या दोघांबद्दलच इन्फॉर्मेशन नव्हती म्हणून हेच घेतलेत. आणि इकडं माझ्याकडं म्हणजे मी काय एवढं सगळं घेऊन आलेलं नाहीत, कारण हे नाही एवढं हे करून देत आणि बँकेत ते. तर सगळ्यात पहिलं ह्याबद्दल बोलूयात. तर हा म्हणजे कसा आहे, ह्याची जी ही आहे ती काय म्हणतो आपण, प्लेन साखळी आहे किंवा हे भरीव नाही आहे, त्याच्यामुळे ना ह्याची कांडलण्याचे चान्सेस जास्त असतात. जर तुम्ही घेणार असाल तर ह्या पॅटर्नमध्ये घेऊ नका, कारण ह्याचे कांडलण्याचे चान्सेस खूप म्हणजे खूप असतात, त्याची घडी पण पडते. आणि हे मी असं घेतलं होतं आणि हे असं घेतलं होतं. तर ह्याचं बघा, एक हे पडलेलं आहे, काय म्हणू शकतो आपण, खालचं जे लोलक काय म्हणता येईल ते पडलेलं आहे, त्याच्यामुळे मग हे घेतलं. तर ह्या दोघांची पण डिझाईन अशी आहे, हे दोन्ही 2 तोळ्याचे आहेत. आणि ह्याला हे एक वन पीस किंवा आपण जेव्हा वेगळं काहीतरी घालतो त्याच्यासाठी हे छान दिसतात. आणि आपण जेव्हा नॉर्मल साडी वगैरे वेअर करतो त्यासाठी हे छान दिसतात. आणि हे दोन्ही पण भरून दिसतात, म्हणजे माझ्या दोन्ही गंठणला, राणीहारला, प्रत्येकाला हे सूट होतं. जर मी अँटिक गंठणवर घातलं तर हे अँटिक मला मॅच होऊन जातं, आणि प्लेन ह्याच्यावर घातलं तर हे मॅच होऊन जातं. तर अशा प्रकारे ही डिझाईन आहे. तर बऱ्यापैकी मी तुमच्या सगळ्या डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला असेलच. अजून काही राहिलं असेल तर अजून काही विचारा. ह्या गोष्टींमधलं मला भरपूर नॉलेज आहे, कारण तिथं जॉब केल्यामुळं कुठलं योग्य किंवा कुठलं अयोग्य ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा. म्हणजे ह्या फक्त जे शॉर्ट गंठण होते त्याच्याशीच भरपूर कमेंट होत्या, म्हणजे बाकी काही नव्हतं. आणि बाकी जे गंठण राणीहार आहे त्याचा ऑलरेडी ब्लॉग आपला पोस्ट झालेला आहे. म्हणजे जसं जसं होतो किंवा जशी जशी क्वेश्चन होते तसे तसे मी आन्सर नक्कीच दिलेले आहेत. तर हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, मला अजून एक व्लॉग बनवायचा आहे, तर तो नक्की बघा, तो उद्याचा येईल कदाचित, कारण मम्मीच्या साड्या, मम्मीकडे भरपूर साड्या आहेत, नाही म्हटलं तरी 100-100 साड्या असतील. तर त्यातल्या मी अर्ध्या साड्या आहेत ना, म्हणजे मला एक प्रमोशनचा व्हिडिओ आला आहे त्यासाठी मला साड्या पाठवायच्या आहेत त्यांना. आणि ते मला खूप छान छान ड्रेस, म्हणजे ऑलरेडी त्यांनी मला ड्रेस पाठवलेत आणि अजून त्यांना साड्या हव्यात माझ्यासाठी ड्रेस शिवण्यासाठी, तर त्या मी मम्मीच्या देणार आहे, कारण ती एवढे साड्या पण यूज करत नाही. आणि माझ्या साड्यांची मी एवढे भारी ब्लाऊज स्टिच केलेत किंवा सगळं केलं, त्यामुळे मी माझ्यात देणार नाही. आता सकाळपासून मम्मीला सांगितलं मी तुझ्या साड्या देते, तर मम्मीच्या साड्या देते. आणि हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असंच आपल्या चॅनलला नक्की कनेक्ट राहा, खूप सारे प्रेम द्या आणि खूप सारे आशीर्वाद द्या. आणि अजून काय हवं आहे ते सुद्धा सांगा. तर धन्यवाद.